काल हवेली तालुक्यामध्ये मामाने घरातल्या कौटुंबिक वादामुळे आपल्या दोन भाचींना भर रस्त्यामध्ये मारहाण करत विवस्त्र केले आणि या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण करून ते व्हायरल केलं. राज्य महिला आयोगाने या घटनेचा सुमोटो दाखल करत संबंधित आरोपीवरती कडक कारवाई करावी अशा सूचना लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या आहेत. यामध्ये आरोपीवरती 354 सहित त्या अनुषंगाने इतर गुन्हे दाखल झालेले आहेत. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. पण एकंदरच कुटुंबातल्या वादामुळे घरातल्या मुलींना अशा पद्धतीने भर रस्त्यात विवस्त्र करणं ही मानसिकता अतिशय निंदनीय आहे. या घटनेचा परिणाम मुलींच्या मनावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यांच्यावरती जो आघात झालेला आहे त्यासाठी त्यांना काउन्सिलिंगची देखील गरज आहे आणि त्या अनुषंगाने देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या मुलींचं काउन्सिलिंग व्हावं आणि समाजामध्ये असणाऱ्या घटना घडू नयेत यासाठी आरोपीवरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे. यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करीत आहे.